दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातातून योगेश कदम थोडक्यात बचावले आहे, पण या भीषण अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर हद्दीत रात्री 10 वाजता अपघात झाला. ते खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र योगेश कदम यांच्या गाडीवरील ड्रायव्हर आणि 3 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघात करणाऱ्या चालकांवर गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध रायगड पोलीस घेत आहेत. आज मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. रात्री 10:15 सुमारास हा ॲक्सिडेंट झाला, परंतु आई जगदंबेच्या कृपेने आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी आम्ही ह्या ॲक्सिडेंटमधनं सुखरूप बचावलेलो आहोत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज एका मोठ्या अपघातामधून आम्ही वाचलोय, परंतु मला कुठल्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. आणि पुढचे सगळे कार्यक्रम, माझे नियोजित कार्यक्रम जसे होते तसे तसेच मी करणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच आमच्या सर्वांच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद.